महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट। खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। 700 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुरीदार फक्त 349 रुपयात, 599चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात। यासह अन्य आकर्षक ऑफर, एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। डॉक्टर घाळी प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी जमीन क्षारपण मुक्तीसाठी यशस्वी केलेला दत्त पॅटर्न देशाने स्वीकारला आणि जमीन सुपीक करण्यासाठी देशपातळीवर नोंद घ्यावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत। ज्यावेळी क्षारपण जमीन सुधारणा योजनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गणपतराव पाटील यांचे नाव अग्रभागी कायम असेल, असे प्रतिपादन वारणा उद्योग समूहाचे चेअरमन तथा आमदार डॉक्टर विनय रावजी कोरे यांनी केले। गडिंग्लज येथील विद्या प्रसारक मंडळ व डॉक्टर घाळी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कैलासवासी डॉक्टर एस एस घाळी साहेब यांच्या 36व्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार व कृषी क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील यांना डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर सतीश घाळी यांनी घाळी प्रतिष्ठान आणि शिक्षण संस्थांच्या कामाचा आढावा घेतला। कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व या आघाड्यांवर गणपतराव पाटील यांचे काम प्रेरणादायी आहे। समाजात बदल झाले पाहिजेत ही भूमिका घेऊन गणपतराव पाटील हे समाज विकासासाठी काम करीत आहेत। त्यांच्या सर्वांगीण कार्याचा आढावा घेऊनच त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला। मानपत्राचे वाचन प्राध्यापक सुभाष कोरे यांनी केले, सूत्रसंचालन प्राध्यापक महेश कदम, प्राध्यापक तेजस्विनी गारगोटे खिचडी यांनी केले, तर आभार ॲडव्होकेट बी जी बोजकी यांनी मानले। पसायदान प्राध्यापक तेजश्री काणेकर यांनी सादर केले। सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। विविध संस्था पदाधिकाऱ्यांनी गणपतराव पाटील यांचा सत्कार केला। यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, भैयासाहेब कुपेकर, संग्राम कुपेकर, सुनील शिंत्रे, दिग्विजय कुऱ्हाडे, चंद्रकांत गुरव, डॉक्टर चेतन नरके, बसवराज आजरी, विद्याधर गुरबे, सोमगोंडा आरबोळे, मीनाताई कोल्हापुरे, किसनराव कुऱ्हाडे, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, शिवाजीराव पाटील, जी बी बांदेसकर, नागेश चौगुले, मनसे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, शंकरराव नंदवाडे, रामाप्पा कडिकाळ, उदयराव जोशी, राजा शिरकुप्पी, रमेश रिंगणे, विद्याधर पाटील, महादेव साखरे, अरविंद कित्तुरकर, विद्या प्रसारक मंडळ व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सर्व संचालक, श्री दत्त कारखान्याचे व्हाईस चेअरमन अरुण कुमार देसाई, सर्व संचालक, विविध संस्था, विविध क्षेत्रातील